दोन मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाइन ताशिकेमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक अधिकारी यांचं मी श्री अरुण वसंतराव भोसले सहाय्यक शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक सहर्ष स्वागत करतो आज आपण एक्क्याण्णववी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण नंबर सतरा जैव तंत्रज्ञानाची ओळख या प्रकरणातील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणातील सर्व प्रकरणांचे तज्ज्ञ शिक्षकांचे व्हिडिओ तसेच सर्व विषयांचे व्हिडिओ तुम्हास बी एम सी नाईन स्टँडर्ड मराठी मिडियम या यूट्यूब चॅनलवरती पाहायस मिळतील ते तुम्ही अवश्य पाहावे या प्रकरणाचे घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी अगोदर काही घटकांचा झालेला अभ्यासाचे थोडी उजळणी आपण घेऊ यामध्ये आपण उती म्हणजे काय उतीची व्याख्या शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशीच्या समूहाला उती असे म्हणतो याचा आपण सविस्तर अभ्यास पाहिलेला आहे त्याशिवाय या काही ऊतीचे प्रकार प्राणी उती असेल किंवा वनस्पती उती असेल या प्रकारामधील सर्व प्रकारांचा सविस्तर अभ्यास आकृती आणि उदाहरणासह या अगोदरच्या घटकामध्ये आपण पाहिलेला आहे त्यामध्ये आबिस्तर उती असेल संयोजी उती असेल स्थायी होती असेल तेता उती असेल या सर्व प्राणी उती आहेत तर वनस्पती उतीमध्ये विभाजी उती आणि स्थायी युती या दोन मुख्य उती आहेत स्थायी सरल उती आणि जटिल जटिलवृती या उतींचा अभ्यास आपण मागील घटकामध्ये पाहिलेला आहे आज आपण जैवतंत्रज्ञान व त्याचे उपयोजन या घटकाचा सविस्तर अभ्यास आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जैवतंत्रज्ञान म्हणजे नक्की काय त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतो आजकाल आपण आपल्या सभोवतली वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे फळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण पाहतो तर मूळतः मूळ वनस्पती असलेल्या वनस्पतीपासून नवीन प्रकारची प्रजाती असेल नवीन रंगाचे वाण असेल हे तयार करण्याचं मुख्य काम या जैवतंत्रज्ञान या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने केले जाते आज आपण बाजारामध्ये पाहतो सफरचंदाचे अनेक प्रकार आहेत अनेक रंगाचे सफर जे आपण पाहतो किंवा टोमॅटो असेल बटाटा असेल केळी असेल तर हे सर्व जे वान आहेत हे जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केलेले आहेत याचा आपण सभोवतली आपण मा मार्केटमध्ये आपण पाहतो तर जैवतंत्रज्ञान म्हणजे नक्की काय याची आपण व्याख्या पाहू नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करण्याच्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते म्हणजे मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकट घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियेंना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात म्हणजे मानवाने काय केले स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे जास्त उत्पादन वाढवण्यासाठी विविध प फळझाडांचे नवीन संकरित जा वाण विकसित केले आहे किंवा गाई म्हैशी असेल जास्त दूध देण्यासाठी नवीन जातींची वाण काय केले शोधून काढलेले आहे त्याच्यापासून आपल्याला जास्त दूध मिळते तरी मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी काय केले जनुकीय के बदल आणि संकट घडवून सुधारणा केल्या आहे या तंत्रज्ञानाला आपण जैवतंत्रज्ञान असे म्हणतो हे जैवतंत्रज्ञान प्रामुख्याने दोन तंत्राच्या साहाय्याने घडवून आणले जाते वनस्पतीमध्ये उतिसंवर्धनाच्या साहाय्याने तर प्राण्यांच्यामध्ये जनुकीय अभि अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग याच्या साहाय्याने हे जैवतंत्रज्ञान घडवून येते या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग साधारणपणे नगदी पिकांचे उत्पादन इत नंतर प्रजातीमध्ये सुधारणा असेल पर्यावरण ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ असेल सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये लस निर्मिती जी चाललेली आहे तर ही लस निर्मितीसुद्धा एक जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून लस निर्मितीचे कार्य चालू आहे जन्मजात रोगांचे निदान असेल इंद्रिय रोपण असेल कर्करोग संशोधन असेल प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम त्वचा तयार करणे हे सर्व टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान जे आहे ते या जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाते याच्यामधल्या काही घटकांचा आपण अभ्यास आप करणार आहोत की कशा प्रकारे जैवतंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याच्यामधला पहिला घटक जो आहे तो संवर्धन म्हणजे वनस्पती प्रामुख्याने वनस्पतीमध्ये संवर्धनाच्या सहाय्याने नवीन विकसित वान निर्माण केले जाते आता संवर्धन म्हणजे काय तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या चित्रामध्ये बघा पहिल्या चित्रामध्ये ग्रीन हाऊस हो आहे त्याला आपण हरितगृह असे म्हणतो या हरितगृहामध्ये केळीची काय रोपे तयार केली आहेत आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याने ती हरितगृहामध्ये तयार झालेली रोपे ती 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 ते आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर या हे जे आहे ते संवर्धनाच्या सहाय्याने केळाचे काय केले आहे नवीन वाण विकसित केलेलं आहे आणि हे जे वाण आहे ते पारंपरिक केळीपेक्षा जास्त उत्पादन देणारे वाण आहे पारंपरिक केळीच्या झाडावरती विविध प्रकारचे रोग पडतात त्याला औषध फवारणी करावी लागते परंतु नवीन विकसित केलेल्या वाणापासून औषधाचा खर्च आणि उत्पादनामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते हा या संवर्धनापासून मिळालेल्या रोपांचा फायदा आहे तर संवर्धन उती संवर्धन उती म्हणजे नक्की काय तर सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्यांच्या पेशी किंवा उतीची वाढ करणे म्हणजे काही वेळा वनस्पतीच्या पेशीमध्ये वाढ केली जाते किंवा पेशीच्या बाहेरसुद्धा काय केले जाते वाढ केली जाते आणि त्याच्यापासून नवीन पेशी तयार केली जाते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रीन हाऊसमध्ये बघा केळीची रोपे के तयार केलेली आहेत म्हणजे वनस्पतीच्या बाहेर पेशीच्या बाहेर काय केले याची उतीची वाढ केली आहे आणि ही रोपे जे आहे ते शेतामध्ये लागवड केलेले आहेत आता या उती संवर्धनासाठी नक्की काय होते तर त्याच्यासाठी आवश्यक पोषक द्रवे ऊर्जा पुरवणारे एखादी द्रवरूप किंवा स्थायी रूप किंवा अगरापासून तयार केलेले जेलीसारखे के माध्यम वापरले जाते म्हणजे केळीचा जो कंद असतो तो कंद काढला जातो आणि हवाबंद बॉटलमध्ये तो ठेवला जातो त्याच्यामध्ये जेलीसारखं माध्यमचा वापर करून त्याच्यापासून नवीन कंद अनेक कंद तयार केले जातात आणि हे कंद काय केलं जातं नवीन विकसित करून त्याच्यापासून अनेक रोपे तयार केले जातील तर अशा प्रकारे केळीचं संवर्धनाची प्रक्रिया जी आहे ती कशा प्रकारे घडते हे आपण पुढच्या आकृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वनस्पती या स्रोत दिसतो म्हणजे केळीचं जे मूळ झाड आहे तर या झाडापासून आपल्याला नवीन केळी रोप कुतीसंवर्धनाचा उपयोग करून कशा प्रकारे केले जाते त्याचे काय चक्र आहे बघा वनस्पतीच्या स्रोतापासून त्याचा जो कंद जो आहे त्याचं मूळ आहे ते काय केलं जातं काढलं जातं त्याला आपण वनस्पतीचा कंद असे म्हणतो हे काढलेलं कंद आहे त्या हवाबंद बॉटलमध्ये प्राथमिक संस्कार करण्यासाठी म्हणजे जेलीमध्ये काय केलं जातं ते ठेवले जातं काही दिवस त्याच्यावरती प्रक्रिया झाल्यानंतर त्या कंदापासून अनेक काय प्रजनन क्रिया होते किंवा उप क्रिया होते प्राण्यांच्यामध्ये क्रिया होते तर वनस्पतीमध्ये क्रिया होते तर या कंदाची विभाजन क्रियेनुसार त्या वनस्पतीचे जे कंद आहे त्याला अनेक काय होतात मुळे किंवा खोड निर्माण होतात आणि ह्या खोडांचा काय होतो दुसऱ्या प्रक्रियेमध्ये त्याचा खोड मुलारंभ होतो म्हणजे त्या खोडांची वाढ होते आता या खोडांची वाढ झाल्यानंतर त्या हवाबंद बॉटलमधून ते सगळे नवीन तयार झालेले खोड बाहेर काढले जातात आणि प्लॅस्टिकच्या बॅगामध्ये दे त्यांचं रोपण तयार केलं जातं पॉलीहाऊसमध्ये किंवा ग्रीनहाऊसमध्ये आणि विकसित पूर्ण विकसित झाल्यानंतर ती रोपं जे आहेत ती लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिली जाते ग्रीनहाऊसमध्ये जे तयार झालेले रोपं आहेत त्यांना आपण प्राथमिक काठिण्यकरण असे म्हणतो आणि शेतकऱ्यांना लागवडीसाठी तयार केलेली जी रोपे जी आहेत त्यांना आपण द्वितीय काठिण्यकरण असे म्हणतो आणि मग ही रोपं शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्यानंतर मग शेतकरी पहिल्या जे मूळ जे वनस्पती आहे मूळ केळीचं झाड आहे त्याच्यापासून मिळणारे उत्पादन आणि नवीन मिळणाऱ्या रोपांच्यापासून उत्पादन हे नक्कीच जास्त असतं त्यामुळं शेतकऱ्यांचा जो कल आहे तो या संवर्धनापासून टिश्यू कल्चर याच्यापासून तयार केलेल्या रोपांच्या लागवडीकडे जास्त शेतकऱ्यांची आवड आहे किंवा शेतकरी जास्त भार देत आहे या जैवतंत्रज्ञानाचा आपल्या शेती व्यवस्था व्यवस्थापनामध्ये काय बदल झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये बघा तुम्हाला टोमॅटो आणि बटाटे हे दिसत आहेत या जैवतंत्रज्ञानामुळे टोमॅटोच्या अनेक वान किंवा जाती तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगळा आकार असेल त्याचा रंग असेल त्याची चव असेल तसेच बटाटे जे आहेत तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती या जैवतंत्रज्ञाने विकसित केल्या आहेत तर या जैवतंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे त्यांचा औषधाचा खता खर्च खताचा खर्चसुद्धा कमी झालेला आहे तर याच्यामध्ये झालेला जो बदल आहे पहिला बदल आहे तो पिकांच्यामध्ये डी एनमध्ये बदल घडवून जनुकीय सुधारित वाहन त्याला आपण जिन जिनेटिकल मॉडिफाई क्रॉप त्याला जी एम क्रॉप असे म्हणतो असे वाण साधारणपणे निसर्गामध्ये आढळत नाही ते कृत्रिमरित्या तयार केले जाते म्हणजे नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात यामुळे उपयुक्त गुणधर्म जे आहेत ते संकरित जा केले जातात म्हणजे आपल्याला जे आवश्यक गुणधर्म आहे एखाद्या फळाचा रंग आपल्याला टोमॅटोचा कस कोणत्या प्रकारचा रंग आहे त्याचा गुणधर्म त्या जातीमध्ये विकसित केला जातो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला तो, तो आवश्यक असलेला बदल त्या नवीन पिकामध्ये दिसून येतो तसेच दुसरा बदल जो आहे तो वातावरणी ताण सहन करण्याची क्षमता काही वेळा पाऊस खूप पडल्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होते किंवा कमी पावसामुळे सुका दुष्काळ असेल त्याच्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान होते किंवा हवामानातील बदलामुळे सुद्धा पिकांचे नुकसान होते तर हे सर्व ताण आहे सहन करण्याची क्षमता या नवीन वानामध्ये या जैवतंत्रज्ञानामुळे विकसित झालेले आहे त्याच्याशिवाय तिसरा जो बदल आहे तो उपद्रवी कीटक असेल रोगजंतू असेल रासायनिक तणनाशक असेल यांना प्रतिकार करण्याची क्षमता या नवीन ब जीएम बदलामध्ये आहे त्यामुळे जंतुनाशक कीटकनाशक तणनाशक यांचा घातक रसायनाचा वापर सुद्धा या नवीन तंत्रज्ञानामुळे टाळता येतो चौथा बदल आहे या प्रजातीच्या बियाणामुळे पिकांच्यात होणारी नासाडी आहे ते कमी प्रमाणात होते आणि पोषक मूल्यामध्ये वाढ होते जास्त पाऊस पडल्यामुळे टोमॅटोसारख्या पिकांचं खूप नुकसान होतं परंतु या तंत्रज्ञानामुळे असेल तर त्या जास्त पाण्यासुद्धा टिकावं लागण्याची क्षमता या पिकामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान कमी होतं आणि त्याच्यामध्ये असणारे पोषक द्रव्य जे आहेत त्यांचीसुद्धा काय होते चांगल्या प्रकारे वाढ होते साधारणपणे केळी असेल मका भात बटाटे सोयाबीन टोमॅटो कापूस सफरचंद वांगी पपई गुलाब बीट तंबाखू या इत्यादी सर्व पिकांच्यामध्ये या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन प्रकारचे वान प्रजाती निर्माण केले आहेत आणि शेतकरी साधारणपणे या नवीन जातीचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये लागवड करत आहेत या पिकाच्या शिवाय काही रोपवाटिका असेल किंवा वनीकरण क्षेत्रामध्ये सुद्धा हे जैव तंत्रज्ञानाचा प्रकारे उपयोग केला जातो हे आपल्याला आकृतीमध्ये बघा पहिल्या आकृतीमध्ये प्रयोगशाळेमध्ये नवीन प्रकारचे रोपं तयार केली जातात दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तयार केलेल्या रोपांपासून नवीन खोड तयार होते आणि हे खोडापासून नवीन प्रकारच्या वनस्पती या उद्यानामध्ये किंवा रोपवाटिकामध्ये किंवा वनीकरणामध्ये त्याची लागवड केली जाते साधारणपणे औषधी वनस्पती असेल किंवा ज्या वनस्पतीच्या बिया आपल्यास मिळत नाहीत अशा वनस्पतींची सुद्धा या जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने लागवड केली जाते उदाहरणार्थ ऑर्किड असेल घटफर्णी असेल किंवा तुम्ही मा बाजारामध्ये पाहताल द्राक्ष असेल तर या द्राक्षाच्या बिया नाहीत परंतु आपल्याला द्राक्षाची झाडं आपल्याला तयार झालेली दिसतात हे सुद्धा एक जैवतंत्रज्ञानाचं उपयोजन करून केलेलं आहे या संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर तयार करतात आपण झेंडू असेल तर झेंडूच्या अनेक प्रकारच्या अनेक आकाराची फुलं आपल्याला बाजारामध्ये मिळतात तसेच फळे कमी कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या वनस्पतीसुद्धा या जैवतंत्रज्ञानामुळे मिळतात तसेच परागीभवन माध्यमं नसली किंवा रुजणाऱ्या बिया नसल्या तरीसुद्धा वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकते संवर्धन मात्र त्यांची निर्मिती सहज करणे शक्य आहे किंवा बायोरेक्टरमध्ये पेशी वाढवून त्यांना अधिक पोषक माध्यम व रोगकारक सूक्ष्मजीवापासून संरक्षण अतिशय कमी खर्चात देता येते खूप मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती केली जाते मोठमोठ्या प्रमाणात बागा बनवण्या असेल किंवा उजाड जमिनीवरती वनीकरणा वृक्षारोपण करून नवीन वनीकरण किंवा नवीन जंगल तयार केले जाते किंवा रास होणाऱ्या जंगलांचे पुनर्जीवन करण्या करता येते किंवा औषधी वनस्पतींची लागवड करून नवीन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे वाढ केली जाते कमी साहित्यामध्ये आणि कमी स्रोताचा वापर करून जास्त प्रमाणामध्ये रोपांची निर्मिती केली जाते हे हा सुद्धा काय जैवतंत्रज्ञानाचा एक उपयोग आहे ऊती संवर्धन जनकीय सुधारित पद्धतीने निर्मित वनस्पती बहुधा रोगमुक्त असतात म्हणजे या पद्धतीने तयार केलेले रोपे जे आहेत ते रोगमुक्त असतात त्यामुळे त्यांच्या विभाजी उतीच्या संवर्धनाने रोपे रोपेही विषाणूमुक्त असतात म्हणजे त्याच्या रोग नसेल तर त्याच्यापासून मिळणारी फळेसुद्धा काय असतात विषाणूमुक्त असतात पारंपरिक पद्धतीने दोन किंवा अधिक जातीचा जा संकर घडवून तयार केलेल्या भ्रूणाची काही कारणाने पूर्ण वाढ होत नाही परंतु संवर्धनाने मात्र त्याची निश्चित वाढ केली जाते दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पतीची सुद्धा या जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचं अस्तित्व आपण राखलं जातं अशा प्रकारच्या बिया संवर्धनाच्या साहाय्याने सुरक्षित ठेवल्या जातात तर या अशा प्रकारेच उद्यान विद्या असेल रोपाटी वनीकरणामध्ये या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो कृषी पर्यटन या कृषी पर्यटनामध्ये सुद्धा या जैव तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आकृतीमध्ये बघा सध्या कृषी पर्यटन हा सुद्धा एक आहे छोटासा उद्योग झालेला आहे आणि या कृषी केंद्रामध्ये आपल्याला हॅलो कृषी कृषी पर्यटनामध्ये केंद्रामध्ये काही फळे असतील फुले असतील द्राक्षे असतील तर येणारे पर्यटक जे असतात ते भेट देण्यासाठी येतात आणि भेट दिल्यानंतर त्याच्यातून काही लोक रोपे जे असतात ते विक्री करून आपल्या घरी लावण्यासाठी घेऊन जातात किंवा फळांची विक्री केली जाते तर हा एक छोटासा उद्योग आहे पुरेशा जमिनीची उपलब्ध असल्यास कृषी पर्यटन केंद्र हे नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे शेती संवर्धनाने फुलझाडे फळझाडे शोभेची झाडे भाज्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती केली जाते त्यापैकी काही झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार केले जाते तर या कृषी पर्यटनामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती असतात तर विद्यार्थी मित्रांनो आंबा असेल चिक्कू पेरू नारळ सीताफळ किंवा त्या त्या प्रादेशिक फळे जे असतात त्या कृषी पर्यटनामध्ये आपल्याला दिसून येतात याच्याशिवाय सावली देणारे मोठमोठे वृक्ष असेल देशी विदेशी नयनरम्य शोभेची झाडे असेल फुल झाडे असतील काही ठिकाणी फुलपाखरांची बाग असते म्हणजे ज्या झाडावरती फुलपाखरे येतात अशा प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावून कृत्रिमरित्या फुलबा फुलपाखरांसाठी बाग तयार केली जाते औषधी वनस्पतीसुद्धा या कृषीप्र कृषी केंद्रामध्ये असतात याच्याशिवाय काही फळभाज्या फुले फळे असतात की ज्याच्या ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खते किंवा कीटनाशके यांचा वापर केलेला नसतो म्हणजे सेंद्रिय खतांचा सेंद्रिय औषधांचा उपयोग करून फळझाडं आणि फुळ त्यांचे वाढ केली जाते आणि मग हे येणारे पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या फळे यांची विक्री केली जातात हा एक छोटासा उद्योग हा छान उद्योग हा कृषी पर्यटन हा याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो शेतीपूरक व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर खेडेगावामध्ये शेता शेतकऱ्यांच्या घराला जर भेट दिली तर तुम्हाला शेतीबरोबरच काही प्राण्यांची सुद्धा काय केली जाते पालन केले जाते मग त्याच्यामध्ये गायी म्हैशी असतील किंवा कोंबड्या असेल किंवा कि रेशीम उद्योग असेल किंवा पालन असेल शेळीपालन असेल तर हे सर्व पशुसंवर्धन जे आहे तर ते शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणजे त्याच्यापासून मिळणारे सेन असेल मूत्र असेल गोबर गॅसपासून मिळणारं खत असेल तर याचा शेतीला उपयोग केला जातो याला आपण शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतो आकृतीमध्ये बघा आपल्याला काही गायी दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत काही म्हैशी आहेत म्हणजे पूर्वी फक्त पांढऱ्या रंगाची देशी गाय असायची परंतु या देशी गायी आणि विदेशी गाय यांच्या संकरापासून जास्त दूध देणाऱ्या गायींची निर्मिती केली जाईल देशी गायींचं दूध साधारण तीन ते चार लिटर दूध देत असेल तर या संकरित गायी जे आहेत ते साधारणपणे पंधरा ते वीस लिटर दिवसाला एवढ्या प्रमाणामध्ये दूध देतात गोट्यातील गायींची संख्या त्यांच्या विविध जाती एकूण दूध उत्पादन गोट्यातील स्वच्छता याच्यावरती जास्तीत जास्त काळजी घेतली जाते आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत करण्यास पशुपालन केले जाते तसेच दूध देणाऱ्या गायी म्हैशी या दुधासाठी तर काही शेतीच्या कामासाठी बैल आणि रेडे यांचंसुद्धा पालन शेतकरी करत असतो आता याच्यामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारच्या गायी म्हैशी आहेत तर साहिवाल सिंधी गीर तसेच लाल कंदारी देवणी खिलारी डांगी अशा प्रकारच्या देशी गायी आहेत तर जर्सी ब्राऊन होलस्टेन या विदेशी गायींचा वापर दूध उत्पादनासाठी केला जातो चांगल्या प्रकारे दूध स्वच्छ उत्पादन मिळावे म्हणून या गायी म्हणशींची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते त्यांना वेळच्या वेळी चौरस आहार दिला जातो त्यांचं डॉक्टरांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण केले जाते त्यांना बांध त्यांना बांधण्यात आलेला गोटा हा स्वच्छ असतो कोरडा हवेशीर असतो उंचावर असतो वरती पत्र्याचे किंवा निवार असतो जेणेकरून त्यांची काळजी घेतली जाते या गाई म्हैशी शिवाय शेतीपूरक दुसरा व्यवसाय आहे तो कुक्कुटपालन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अंडी आणि मांस या देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केले जाते त्यास आपण कुक्कुटपालन असे म्हणतो म्हणजे काही कोंबड्या या अंडी देण्यासाठी पाळल्या जातात तर काही कोंबड्या या मांस देण्यासाठी पाळल्या जातात म्हणजे असेलसारख्या भारतीय व लेग हॉर्नसारख्या परदेशी जातींच्या संकरापासून म्हणजे भारतात असणारे प्रजात आणि बा परदेशात असणारे प्रजात या दोघांचा संकर करून एक वेगळ्या जातीची निर्मिती केली जाते चांगल्या गुणवत्तेची पिले मोठ्या संख्येने मिळावी जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि याच्यापासून मिळणारे जे खत जे आहे ते खत शेतीला उपयोग होण्यासाठी हा शेतकरी काय करतो कुक्कुटपालन हा व्यवसाय करतो याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक त्याला आपण लेयर्स आणि बॉयलर्स लेअरमध्ये कोंब अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा समावेश आहे तर बॉयलर म्हणजे मांस देणाऱ्या कोंबड्या तर अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणकोणत्या तर लेग हॉर्न मिनाकॉर्न एकोना लेसन यांना आपण लेअर्स कोंबड्या असे म्हणतो आणि बॉयलर्समध्ये ब्रॉम्मा लॉंग कोचिन असिल या कोंबड्यांना आपण बॉयलर्स कोंबड्या असे म्हणतो काही कोंबड्या ज्या आहेत त्या अंडी पण देतात आणि मांसासाठी पण त्याचा उपयोग केला जातो तर त्यांना आपण त्याच्यामध्ये रोड आयलंड न्यू एम्पसायर प्लाव माउस रॉक ब्लॉक रॉक या कोंबड्यांचा समावेश हा अंडी आणि मांस या दोन्हीसाठी उपयोग केला जातो साधारण शेतकरी हा दोन्हीसाठी उपयोग करणाऱ्या कोंबड्यांचा जास्तीत जास्त काय केला जातो पालन केला जातो आणि हा एकसुद्धा शेतीचा पूरक असा व्यवसाय कोंबडीपासून अंडी अंड्यापासून आपल्याला उत, उत्पादन मिळले जाते मांस विक्रीमधून उत्पादन मिळते तसेच कोंबडीपासून मिळणारे कोंबडी खत जे आहे याच्या याची विक्री करून शेतकऱ्याला फायदा होतो किंवा तो त्याच्या शेतामध्ये त्या खताचा उपयोग आपल्या शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो तर अशा प्रकारे सध्या कुक्कुटपालन हा एक शेतीला अतिशय महत्वाचा असा हा शेतीपूरक व्यवसाय आहे याच्यानंतर दुसरा एक शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो रेशीम उद्योग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कपड्यामध्ये रेशीमचे कपडे आपण पाहतो पण नक्की हे रेशीम कशा प्रकारे तयार होते याला याची आपल्याला माहिती नसते तर रेशीम उद्योग हा सुद्धा एक शेतीपूरक असा हा व्यवसाय सध्याच्या घडीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तर हा रेशीम उद्योग आहे आपल्या घरातील शेतकरी जे सर कुटुंबातील कोणीही व्यक्ती हा तो रेशीम उद्योग उद्योग करू शकतो आपल्या शेताच्या आजूबाजूला हा रेशीम उद्योगासाठी तुती नावाची एक वनस्पती असते त्या तुती नावाच्या वनस्पतीची लागवडी करावी लागते आणि या वनस्पतीवर आधारित या रेशीमचे जे आळ्या असतात त्या तुतीच्या पानावर नाही वाढ त्या वाढ वाड़ केली जाते आणि त्याच्यापासून मग रेशीमचे धागे मिळतात जातात तर ही प्रक्रिया कशा प्रकारे चालते तर आपण या आकृतीमध्ये बघा पहिल्या आकृतीमध्ये जे आहेत आकृती ते रेशमाचे कोश आहेत आणि तुतीच्या वनस्पतीवरती ते आळ्या काय केल्या जातात आळे ते वनस्पतीची पानं खात आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये त्याचं रेशीम किड्याचे जीवनचक्र आहे म्हणजे पहिला जो पतंग आहे तो पतंग काय करतो अंडी घालतो त्या अंड्यापासून आळी तयार होते आणि या आळ्यापासून कोश तयार होतो आणि या कोशापासून पुन्हा काय होतं पतंग तयार केलं जातं तर हे चक्र सतत चालू असतं पण आपल्याला जर रेशीम धागा मिळवायचा असेल तर हे जे चक्र जे आहे ते आपल्याला थांबावं लागतं तर कुठं कशाप्रकारे आपल्याला रेशीम धागा मिळाला जातो हे आपण पाहू रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पतंग पाळले जातात बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्याचा यासाठी सर्वाधिक वापर केला जातो म्हणजे रेशीम उद्योगासाठी अनेक जाती आहेत त्याच्यापैकी बॉम्बिक्स मोरीन जातीचा जा रेशीम किडा आहे तो हा जास्त रेशीमसाठी शेतकरी याचा वापर करतात रेशीम किड्याच्या जीवनचक्रामध्ये अंडी अंड्यापासून आळी तयार होते आळ्यापासून कोश तयार होतो आणि कोशापासून पुन्हा पतंग तयार होतो पुन्हा पतंग अंडी घालतात हे हे चक्र जे आहे त्या चार अवस्थांमध्ये चक्र फिरत असतं त्याच्यामध्ये मादीने घातलेली अंडी जे पतंग असतात मादी पतंग असतात ते अंडी घालतात हे अंडी कृत्रिमरित्या उबोणीचा काळ कमी असतो अंड्यातून बाहेर आल्यानंतर या आळ्या तुतीच्या झाडावरती सोडल्या जातात पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला झाड दिसतं तुतीचं या तुतीच्या झाडाची पानं आहेत या पानावरती या अंड्यामध्ये निघणारी आळी ज्या आहेत त्या तुतीच्या झाडावरती सोडली जाते त्याच्यानंतर ही या ज्या आळ्या आहेत तुतीच्या झाडावरची पानं खातात आणि पानं खाऊन काय करतात तुतीची पानं खाऊन आळ्यांचे पोषण होते साधारणपणे तीन जा चा चा ते चार आठवडे या ज्या आळ्या ज्या आहेत त्या तुतीच्या पानावरती तुतीच्या झाडावरती सोडल्या जातात झाडाची पानं खाऊन तीन ते चार आठवडे पाणी खाऊन त्या आळ्या फांदीवरती जातात हा जेव्हा आळ्या खात पाने जेव्हा खातात तेव्हा त्या आळ्यांच्या तोंडामधून लाळ जे आहे ते लाळ स्त्रवली जाते आणि ही जी लाळ आहे त्या आळीच्या भोवती काय होते गुंडाळी जाते आणि त्यांच्या लाळ ग्रंथीत निघणाऱ्या स्त्रावापासून हे रेशीम तंतू बनतात ही जी लाळ आहे त्या लाळीतून बन लाळीतून बाहेर पडणाऱ्या द्रवापासून ते रेशमाचे तंतू काय होतात तयार होतात आणि ही लाळ ला जी लाळ आहे ती या आळीच्या अंगाभोवती काय होते गुंडाळली जाते आणि अंडा अंगाभती गुंडाळल्यामुळे त्या आळीचा काय होतो कोश तयार होतो म्हणजे पूर्ण आतमध्ये ती आळी असते आणि त्याच्या बाहेर काही त्याची लाळ गुंडाळल्यामध्ये त्याचा एक कोश तयार होतो आता हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून आळी रेशीम कोष तयार करते हा कोष दंड गोलाकार किंवा गोलाकार असू शकतो म्हणजे त्याचा आकार कधी गोल असतो किंवा दंड गोलाकार अशा प्रकारे त्याचा आकार असतो <coughs> या कोषाचे पतंगात रूपांतर होण्यापूर्वी म्हणजे साधारणपणे दहा दिवसानंतर हा कोश आपण जर त्याला काही नाही केलं तर पुन्हा या कोषाचे पतंगामध्ये रूपांतर होते पुन्हा मादी पतंग त्याची अंडी तयार अंडी घालते अंड्यापासून पुन्हा अळी तयार होते अळ्यापासून पुन्हा कोश तयार होतो तर हे चक्र जे चार अवस्था सतत चालू असते पण आपल्याला रेशीम धागे मिळवायचे असेल तर हे जे कोश आहे ते दहा दिवसापूर्वी म्हणजे हा कोश तयार झाल्यानंतर दहा दिवसाच्या पूर्वी तो कोश काय केला जातो उकळत्या पाण्यामध्ये टाकला जातो जर तो उकळत्या पाण्यामध्ये आपण तो नाही टाकला तर पुन्हा त्या कोशापासून पुन्हा पतंग तयार होतो पुन्हा पतंग अंडी अंड्याचे आळी हे चक्र चालू राहते तर आपल्या रेशीम धाग्यासाठी तो जो कोश आहे तो उकळत्या पाण्यामध्ये टाकला जातो या उकळत्या पाण्यामुळे त्या कोशामध्ये आत असणारी जी आळी आहे ती काय झालं ते मरते आणि मेरल्यामुळे मेल्यामुळे त्या कोशाच्या बाहेर असणारे रेशीमचे धागे जे असतात ते सैल होतात आणि मग हे हे जे सगळे दा कोश आहेत याच्यावरती प्रक्रिया करून चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा रेशीमाचा धागा तयार केला जातो आणि या धाग्यापासून वेगवेगळ्या आकाराची काय केलं जातं कपड्यासाठी किंवा वेगवेगळे कपडे तयार करण्यासाठी हा रेशीमाचा धागा हा मार्के बाजारामध्ये पाठवला जातो तर अशा प्रकारे हा रेशीम उद्योगसुद्धा हा शेतीला पूरक असा एक चांगल्या प्रकारचा उद्योग आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण शेती व्यवसायात झालेले बदल त्याच्याशिवाय जैवतंत्रज्ञान उद्यान विद्या रोपवाटिका वनीकरण क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा कशा प्रकारे उपयोग केला जातो तसेच कृषी पर्यटन याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या औषधी वनस्पती असेल किंवा फळे असेल फुले असेल याच्या सहाय्यानेसुद्धा कशाप्रकारे जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करतो याचाही अभ्यास आपण या आजच्या घटकामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर शेतीपूरक व्यवसाय शेतीला आवश्यक असणारे व्यवसाय त्याच्यामध्ये पशुसंवर्धन असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असलेल्या जास्त दूध देणारा गायी असेल म्हैशी असेल जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या जातींचा विकास कसा केला आहे कुक्कुटपालनामध्ये अंडी देणारा कोंबड्या असेल किंवा मांस देणारा कोंबड्या असेल यांचा शेतीला कसा उपयोग केला जातो शेतीचं शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढवलं जातं तर याचाही आपण काय केलं जातो याच्यामध्ये अभ्यास केला शेवट शेवटचा जो भाग आहे तो रेशीम उद्योग रेशमाचे पतंग अंडी आळी आणि कोश या चार अवस्थामध्ये प्रकारे रेशीम उद्योग चालतो आणि रेशमा रेशमाचा जो धागा जो आहे तो कोशापासून प्रकारे मिळवला जातो याचा आपण सविस्तर अभ्यास आजच्या या घटकामध्ये आपण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक शिकवलेला आहे तो सर्व घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल असेल असं मी आशा बाळगतो आणि आपण या ठिकाणी थांबू तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता धन्यवाद